फ्रेंड्स वेलकम बैक इन गुमरिया अकेडमी। फ्रेंड्स यापूर्वी आपण हेरिडिटी आणि इव्होल्यूशन हा जो काही चॅप्टर आहे तर त्या चॅप्टर चॅप्टरचे बरेचसे पॉइंट्स कव्हर केलेले आहेत। तर त्यापैकी आपण यापूर्वी त्या चॅप्टरचे तीन सेशन पाहिलेले आहेत। तर आजचा जो काही सेशन आहे तो म्हणजे कोणता, फोर्थ सेशन आहे। तर या सेशनमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर या सेशनमध्ये आपण डार्विनची नॅचरल सिलेक्शनची थिअरी असेल, लामार्किझम असेल किंवा स्पेशियलायझेशन असेल ते पाहणार आहोत। तर आता आपण आपल्या या सेशनला विदाउट वेस्टिंग टाइम सुरुवात करूया। फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट पॉइंट इज दॅट डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन। तर ही डार्विनची थिअरी काय सांगते, तर या थिअरीचं काय फंक्शन आहे किंवा ही थिअरी कोणी यूज केली, कशासाठी यूज केली हे आपण पाहूया। डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन। चार्ल्स डार्विन हॅड कलेक्टेड इन्युमरेबल स्पीसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड डिपेंडिंग अपॉन द ऑब्झर्वेशन्स ऑफ दोज स्पेसिमन्स ही पब्लिश द थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन विच प्रिअर्चेस द सर्वायवल ऑफ द फिटेस्ट। तर चार्ल्स डार्विन नावाचे एक सायंटिस्ट होते। तर त्यांनी काय केलं, तर त्यांनी गॅलापागोस या आयलँडवरती जाऊन स्टडी केली। तो पॉइंट इथे नमूद केलेला नाहीये, मी तुम्हाला बुक मध्ये रीड केलेला रेफरन्स देत आहे। ओके, तर त्यांनी एक गॅलापागोस नावाचा आयलंड वरती गेली। तिथे गेल्यानंतर त्यांनी काय केलं, इन्युमरेबल स्पीसीज ऑफ प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, तर यांचा त्यांनी व्यवस्थितपणे इन डिटेल अभ्यास केला। तर तो अभ्यास केल्यानंतर त्यांनी बरेचसे निष्कर्ष काढले, बरेचसे ऑब्झर्वेशन काढले। आणि ते ऑब्झर्वेशन कोणते कोणते होते, तर ते ऑब्झर्वेशन म्हणजे काय, त्यांची थिअरी, आणि त्यालाच ते काय म्हणतात, नॅचरल सिलेक्शन। आणि त्यांची जी काही थिअरी आहे ती ओरिजिन ऑफ स्पीसीज नावाच्या बुक मध्ये त्यांनी ती पब्लिश केली। तर यामध्ये ते म्हणतात की सर्वायवल ऑफ फिटेस्ट म्हणजे काय, तर दोज ॲनिमल्स विच कॅनॉट अडॉप्ट टू देमसेल्व्स टू द चेंजिंग एनवायरमेंट दे विल बी पेरिश, ही त्यांची इन शॉर्ट थिअरी। म्हणजे जे काही ॲनिमल्स स्वतःला ह्या एनवायरमेंट प्रमाणे चेंज करणार नाहीत, तर ते काय होतील, पेरिश होतील, म्हणजे काय, मृत्युमुखी पडतील। तर चेंजिंग एनवायरमेंटला अडॅप्ट करून घेणं ही या थिअरीची महत्वाची कॉन्सेप्ट आहे। तर डार्विनने त्यांची जी काही थिअरी होती ती ओरिजिन ऑफ स्पीसीज नावाच्या बुक मध्ये एक्सप्लेन केली आहे। तर डार्विन काय म्हणतात ते आपण आता समजून घेऊया। फर्स्ट दे सेज दॅट ऑल द ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस प्रोलिफिकली, म्हणजे जेवढे काही ऑर्गॅनिझम आपल्या पृथ्वीवरती आहेत दे आर ऑल फर्टाईल, आणि ते फर्टाईल असले तरी दे हॅव ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस। मग त्यांना त्यांची रिप्रोडक्शन करण्याची ॲबिलिटी आहे, मग ते प्रचंड प्रमाणामध्ये रिप्रोडक्शन करतील। मग ते रिप्रोडक्शन केल्यानंतर काय होईल, त्यांच्या सर्व ॲनिमल्सचं पॉप्युलेशन इन्क्रीज होईल। प्रोलिफिकली म्हणजे काय, अगदी प्रचंड प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये। तर ते त्यांच्या थिअरीमध्ये काय सांगतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे काही आहेत, ऑर्गॅनिझम जे काही त्यांनी ऑब्झर्वेशन केले त्यामध्ये त्यांना असं आढळून आलं की जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत जे की आपण पाहतो ते प्रोलिफिकली रिप्रोडक्शन करत असतात। मग त्यामध्ये आपण इथे पाहू शकतो कॅट्स असतील, तशाच पद्धतीने डॉग्स असतील, तर हे सुद्धा प्रोलिफिकली रिप्रोड्यूस करत असतात। मग त्यांनी पुढे आणखी काही पॉइंट सांगितले ते देखील आपण आता पाहूया। सेकंड पॉइंट इज दॅट ऑल द ऑर्गॅनिझम्स कॉम्पीट विथ इच अदर इन अ लाईफ थ्रेटनिंग मॅनर। जे काही आता आपण पाहिलं की फर्स्ट पॉइंट मध्ये डार्विन यांनी मांडलेलं आहे की जे काही ॲनिमल्स आहेत ते प्रोलिफिकली म्हणजे अगदी प्रचंड प्रमाणामध्ये रिप्रोड्यूस करते, मग रिप्रोड्यूस केल्यानंतर पॉप्युलेशन वाढेल, आणि पॉप्युलेशन वाढल्यानंतर ऑफकोर्स प्रत्येक गोष्टीसाठी कॉम्पिटिशन देखील वाढणार। मग हे जे काही ॲनिमल्स आहेत यांच्यामध्ये एक लाईफ थ्रेटनिंग मॅनर मध्ये कॉम्पिटिशन असणार। मग ते कॉम्पिटिशन कशासाठी असेल, तर ते कॉम्पिटिशन असेल फूड साठी, शेल्टर साठी असेल, मेटिंग साठी असेल, किंवा बाकीच्या इतर ज्या गोष्टी असतात त्यांच्यासाठी कॉम्पिटिशन असेल। मग ते कॉम्पिटिशन इंटर स्पेसिस असेल किंवा इंट्रा स्पेसिफिक स्पेसिस असेल, म्हणजे काय, तर
इथे आपण एक एक्झाम्पल पाहूया. एक गाढव आहे आणि समजा हा एक गाढव आहे आणि हा गाढव काय करेल, त्याला ग्रास खायची आहे. ओके, आणि हा दुसरा गाढव आहे, त्याला देखील ग्रास खायची आहे. मग हे दोघे काय करतील, ग्रास खाण्यासाठी त्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन असेल, कारण पहिला गाढव जर तिथे ग्रास खायला गेला तर दुसऱ्या गाढवाला भेटणार नाही, दुसरा गाढव गेला तर पहिल्या गाढवाला भेटणार नाही. म्हणजे या दोघांमध्ये कॉम्पिटिशन लागेल. कशासाठी? फूड साठी. फूड साठी म्हणजे काय? ग्रास साठी. तर हे काय झालं? इंटर स्पीसीस कॉम्पिटिशन. मग आता आपण पाहूया इंट्रा स्पीसीस कॉम्पिटिशन कशा पद्धतीने असेल. तर इथे आपण एका गाढवाला रिमूव्ह करून एक हॉर्स घेऊया, म्हणजे काय, घोडा. तर घोडा आणि गाढव हे दोघेही ग्रास खातील, मग त्यांच्या दोघांमध्ये ग्रास खाण्यासाठी फूड साठी भांडण होईल. तशाच पद्धतीने काय, शेल्टर. शेल्टर म्हणजे काय? निवारा. निवाऱ्यासाठी भांडण होईल. आणि मेटिंग. मेटिंग मध्ये म्हणजे बऱ्याचशा प्राण्यांमध्ये रिप्रोडक्शन साठी फिमेल ऑर्गॅनिझम्स हवे असतात, मग त्यांच्यामध्ये देखील मेटिंग साठी इंटर स्पेसिस असेल किंवा इंट्रा स्पेसिफिक स्पेसिस असेल, त्यांच्यामध्ये देखील कॉम्पिटिशन लागेल. ठीक आहे. तर फर्स्ट पॉइंट डार्विन यांनी सांगितलेला होता की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे प्रोलिफिकली रिप्रोड्यूस करतील. मग त्याचा परिणाम आपण सेकंड पॉइंट मध्ये पाहिला की त्यांच्यामध्ये एकदम लाईफ थ्रेटनिंग असं कॉम्पिटिशन होणार. ओके, एवढं समजलं. आता नेक्स्ट पॉइंट आपण पाहूया. नेक्स्ट पॉइंट काय आहे? नॅचरल सिलेक्शन ऑल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल बिकॉज नॅचरल नेचर सिलेक्ट ओनली दोज ऑर्गॅनिझम्स विच आर फिट टू लिव्ह अँड रेस्ट. तर हा निसर्ग काय करतो, तशाच ऑर्गॅनिझम्सला निवडतो जो की या एन्व्हायरमेंट मध्ये, या पर्यावरणामध्ये अडॅप्ट व्हायला रेडी आहे किंवा तो स्वतःमध्ये तशा पद्धतीचे चेंजेस करून घेत आहे. तर इथे तुम्हाला एक मॉथची पिक्चर पाहायला भेटते. तर मी इथे मॉथचं पिक्चर का दिलं, कारण याच्यामधून आपल्याला नॅचरल सिलेक्शन कशा पद्धतीने होतं हे समजून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला दोन प्रकारचे मॉथ दिसत आहे. मॉथ म्हणजे फुलपाखरांसारखे छोटे छोटे किडे असतात. तर फर्स्ट हा जो काही मॉथ आहे तो व्हाईट इन कलर आहे अँड सेकंड वन दिस इज ब्लॅक इन कलर. ओके, तर जेव्हा औद्योगिक क्रांती घडली त्यावेळेला इंग्लंड मध्ये घडलेली ही घटना आहे, जे की नॅचरल सिलेक्शन अगदी व्यवस्थितपणे प्रूव्ह करते. तर जे काही ब्लॅक कलरचे मॉथ होते त्यांची संख्या अगोदर फार जास्त होती. मग फार जास्त होती तर का होती? आपण आपल्याला माहित आहे की जे काही झाडाची स्किन असते, वरची साल असते, ज्याला आपण बार्क म्हणतो, ती जवळपास ब्राउनिश इन कलर किंवा ब्लॅकिश इन कलर असते. मग त्यामुळे हे जे काही ब्लॅक मॉथ आहेत, ते ब्लॅक मॉथ त्या प्रेडेटर्सला, म्हणजे जो काही शिकारी आहेत, ते त्यांना खाण्यासाठी येणार आहेत. वेगवेगळे बर्ड्स असतील, बॅट असतील, तर ते खायला येणार असणाऱ्या ह्या मॉथ ह्या त्यांना स्पष्टपणे दिसणार नाहीत, कारण ते ब्लॅक इन कलर आहेत आणि ते त्या बार्क मध्ये अगदी सहजपणे लपून जातील. आणि या उलट जे काही व्हाईट कलरचे मॉथ होते ते अगदी डोळ्याला सहजपणे स्पष्टपणे त्या प्रेडेटरला दिसतील आणि ते त्यांना खाऊन टाकतील. ठीक आहे. मग त्यानंतर काही दिवसानंतर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाली. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाल्यानंतर जी काही बार्क होती झाडांची, त्याच्यावरची धूळ साचून किंवा वेगवेगळे एन्व्हायरमेंटल चेंजेस घडून ती साल थोडीशी व्हाईटिश बनली, त्याच्यावरती थर जमून ती व्हाईट कलरची बनली. तर त्यावेळी काय झालं, तर हे व्हाईट मॉथ त्या प्रेडेटर्सला दिसू शकत नव्हते किंवा ते त्यांना व्यवस्थितपणे दिसत नव्हते, त्यामुळे हे ब्लॅक मॉथ होते यांचे जास्त प्रमाणामध्ये शिकार करण्यात आली आणि यांची शिकार करण्यात आल्यामुळे यांची संख्या कमी झाली. तर यावरून काय प्रूफ होतं, यावरून काय प्रूफ होतं? तर यावरून असं प्रूफ होतं की जे काही चेंजिंग एन्व्हायरमेंट आहे, त्या चेंजिंग एन्व्हायरमेंटला अडॅप्ट होण्याची ज्या स्पीसीज मध्ये कॅपॅबिलिटी आहे, ॲबिलिटी आहे, तेच ऑर्गॅनिझम्स हे त्या एन्व्हायरमेंट मध्ये टिकू शकतील. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलं. तर डार्विन यांनी जे काही पॉइंट्स मांडले होते ते आपण समजून घेतलेले आहेत. तर
जी काही थेअरी होती ती वाईडली ऍक्सेप्टेड होती, म्हणजे सर्वांनी या थेअरीला जवळपास ऍक्सेप्ट केलेलं होतं. पण या थेअरीवरती काही ऑब्जेक्शन्स घेण्यात आले होते, कारण या थेअरीमधले जे काही पॉइंट्स आहेत यांचा काही निष्कर्ष लागत नव्हता. मग त्या ऑब्जेक्शन्स कोणी घेतले, म्हणजे ज्या लोकांनी त्या गोष्टींचा, आता आपण तीन पॉइंट्स पाहिले तर या तीन पॉइंट्सचा अगदी व्यवस्थितपणे अभ्यास केला होता, जे काही बाकीचे सायंटिस्ट होते जे या क्षेत्रामध्ये रिसर्च करत होते त्यांनी त्या थेअरीवरती ऑब्जेक्शन्स घेतले. मग त्या ऑब्जेक्शन्स कसे कोणते कोणते होते ते आपण आता पाहूया. फर्स्ट ऑब्जेक्शन आहे, नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. तर नॅचरल सिलेक्शन हा फक्त इव्होल्युशन होण्यासाठी रेस्पॉन्सिबल असणारा एकमेव फॅक्टर नाही, तर दुसरे सुद्धा फॅक्टर आहेत ज्यामुळे इव्होल्युशन घडत असतं. सेकंड पॉइंट आहे, डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. तर डार्विन यांनी सांगितलं की प्राण्यांमध्ये युजफुल आणि नॉन युजफुल वेगवेगळे मॉडिफिकेशन होतात, आणि त्यांनी त्या मॉडिफिकेशन वरूनच असं सांगितलं की जे काही नॅचरल सिलेक्शनची थिअरी आहे त्यामुळेच इव्होल्युशन घडत असतं. पण ते प्रूव्ह करू शकले नाहीत किंवा ते एक्सप्लेन करू शकले नाहीत की युजफुल आणि नॉन युजफुल मॉडिफिकेशन जे काही असतात ते त्यांना एक्सप्लेन करता आले नाही. त्यानंतरचं नेक्स्ट ऑब्जेक्शन आहे, देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड अब्रप्ट चेंजेस. इरिस्पेक्टिव्ह ऑफ ऑल दिस ऑब्जेक्शन, डार्विन्स वर्क ऑन इव्होल्युशन हॅज बीन अ माइल स्टोन. तर डार्विन यांनी जे काही थिअरी मांडली ती खरंच एक माइल स्टोन होती, पण या ऑब्जेक्शन्सला सोडलं तर बाकीचे काहीच ऑब्जेक्शन त्यांच्या थिअरीवरती नव्हते. पण या छोट्याशा दोन ते तीन गोष्टी त्यांनी एक्सप्लेन करू शकले नसल्यामुळे ही थिअरी वाईडली ऍक्सेप्टेड असणारी थिअरी बऱ्याच जणांनी अमान्य केली. तर जे काही इरेस्पेक्टिव्ह ऑब्जेक्शन्स होते त्यामध्ये शेवटचा जो काही पॉइंट होता तो म्हणजे कोणता, अब्रप्ट चेंजेस, म्हणजे अचानक पडणारे जे काही चेंजेस आहेत, अचानकपणे घडणारे चेंजेस आहेत, हे देखील इव्होल्युशनचे पार्ट असतात का, हे ते सिद्ध करू शकले नाही. तर इथे आपण डार्विनची थिअरी पाहिली. तर या डार्विनच्या थिअरीमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजल्या की जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात ते प्रोलिफिकली रिप्रोड्यूस करत असतात. सेकंड थिंग दॅट इज ते प्रोलिफिकली रिप्रोडक्शन झाल्यानंतर दे विल कॉम्पीट विथ इच अदर फॉर फूड, शेल्टर अँड मेटिंग. अँड लास्ट पॉइंट, द ॲनिमल्स विच आर नॉट अडॅप्टिंग देमसेल्व्स टू द चेंजिंग एन्व्हायरमेंट दे विल बी पेरिश्ड. ओके, तर अशाच पद्धतीची एक थिअरी लामार्क यांनी मांडली. मग या लामार्क यांनी कोण थिअरी मांडण्यामागचा त्यांचा उद्देश काय होता, किंवा कोणत्या उदाहरणावरून त्यांनी ती थिअरी मांडली, ती थिअरी वाईडली ऍक्सेप्टेड होती का, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण आता लामार्किझम मध्ये पाहणार आहोत. तर लेट स्टार्ट टू सी व्हॉट इज मीन बाय लामार्किझम. ओके, जी इथे जो काही जीन बेप्स्टिक लामार्क आहे, तर इथे जे पासून या स्पेलिंग स्टार्ट होतो, पण त्याचं प्रोनाउन्सिएशन करताना बरेचसे असे शब्द असतात की त्यांची सुरुवात ही वेगळ्या उच्चाराने होत असते. सो जीन बेप्स्टिक लामार्क प्रपोज दॅट मॉर्फोलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर रेस्पॉन्सिबल फॉर रिव्होल्युशन अँड द रिझन बिहाइंड दोज मॉर्फोलॉजिकल चेंज इज ऍक्टिव्हिटीज ऑर लेझनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. तर लामार्क यांनी ही जी काही थेअरी प्रपोज केली होती, तर त्यांनी त्यामध्ये असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपल्या ऑर्गॅनिझम्समध्ये वेगवेगळे मॉर्फोलॉजिकल जे काही चेंजेस घडतात, तर ते चेंजेस इव्होल्युशन होण्यासाठी रेस्पॉन्सिबल असतात. आणि त्यामागचं कारण म्हणजे काय, तर त्या प्राण्यांमधले आळशीपणा असेल किंवा बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी असतात, बऱ्याचशा कृती असतात, त्यामुळे त्या प्राण्यामध्ये वेगवेगळे मॉर्फोलॉजिकल चेंजेस होतात. आणि मॉर्फोलॉजिकल चेंजेस म्हणजेच इव्होल्युशन असं नसतं, त्यामुळे लामार्कची देखील जी काही थिअरी आहे ती फेल ठरली असावी. तर त्याने सांगितल्याप्रमाणे लेझीनेस आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमुळेच वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये वेगवेगळे मॉर्फोलॉजिकल चेंजेस झाले. तर ही जी काही थिअरी होती, ही जी काही कन्सेप्ट होता, त्याला आपण यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स असं देखील म्हणतो. तर त्यांनी एक्झाम्पल्स देऊन थिअरी प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे, नेक ऑफ जिराफी हॅज बिकम टू लॉंग ड्यू टू ब्राउझिंग ऑन लिव्ह ऑफ टॉल
plants by extending their neck for several generations. तर यामध्ये ते म्हणत आहेत की जे काही जिराफ असतात तर ते जिराफ तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता की जे काही जिराफ असतात ते त्यांची जी काही मान आहे ती आपल्याला आज उंच लांब दिसते. पण त्यांचं असं म्हणणं होतं लामाग यांचं की त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या अँसेस्टरच्या जनरेशनमध्ये ती मान वरील झाडांची पाने खाण्यासाठी उंचावली असावी आणि त्यांची सतत सतत ती ऍक्टिव्हिटी केल्यामुळे त्यांची मान बहुधा उंचावली असावी. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे, दॅट इज विंग्स ऑफ बर्ड्स लाईक ऑस्ट्रिच अँड इम्यू हॅव बिकम विक ड्यू टू नो यूज. तर जे काही ऑस्ट्रिच आणि इम्यू आहेत ते प्राणी पक्षी आहेत आणि ते पक्षी इतके फास्ट धावतात, म्हणजे हा ऑस्ट्रिच प्राणी सगळ्यात जास्त फास्ट धावणारा धावणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. तर हे फास्ट धावतात पण यांचे जे काही विंग्स आहेत ते मात्र त्यांच्या कामाचे नाहीत, कारण जनरेशन टू जनरेशन त्यांनी त्या विंग्सचा यूज केला नसावा त्यामुळे ते विंग्स वीक झालेत आणि त्यामुळे ते उडू शकणार नाहीत. तर लामार्क यांचं एवढंच म्हणणं होतं की जे काही आपण मॉर्फॉलॉजिकल चेंजेस पाहतोय आज त्या चेंजेसच्या पाठीमागे बरीचशी हिस्ट्री आहे, कारण आपले जे काही अँसेस्टर होते त्यांनी त्या पार्टचा त्या मॉर्फॉलॉजिकल पार्टचा बहुधा जास्त प्रमाणामध्ये वापर केला असावा किंवा आळशीपणामुळे मुळात वापरच केला नसावा. ह्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे, लेग्स ऑफ बर्ड्स लाईक स्वॅन अँड डक हॅव बिकम युजफुल फॉर स्विमिंग ड्यू टू लिव्हिंग इन वॉटर. तर जे काही पक्षी असतात त्यांचे पाय हे त्यांना थांबण्यासाठी चालण्यासाठी छोट्या प्रमाणामध्ये क्राउलिंग करण्यासाठी आपण त्याला रांगण्यासाठी असं देखील म्हणतो, म्हणजे कधी कधी ते पक्षी असे अशा पद्धतीने चलत असतात. ओके, तर ते पक्षी चलत असतात पण स्वॅन मध्ये म्हणजे जो काही हंस पक्षी असेल किंवा बदक असेल त्यांचे जे काही पाय असतात ते पाय ते स्विमिंग साठी युज करताना आपल्याला पाहायला मिळतात. कारणही तसंच आहे, कारण हे यांचे जे काही अँसेस्टर असतील बहुधा ते त्यांचे पाय सातत्याने स्विमिंग साठी युज करत असावेत, म्हणूनच इथे आपल्याला आजच्या जनरेशनला हे स्वॅन आणि डक हे स्विमिंग साठी विंग्सच्या ऐवजी लेग्स वापरलेले पाहायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे, दॅट इज स्नेक्स हॅव लॉस्ट देअर लेग्स बाय मॉडिफिकेशन इन देअर बॉडी फॉर बरोइंग हॅबिट. तर जो काही साप आहे आपण पाहतो सापाला पाय नसतात, तर त्या पाय नसण्यामागची कारण काय आहेत असं लामाकला वाटतं की कारण त्याने बरोइंग बरोइंग म्हणजे काय तर तो बिळात राहायला लागला आणि बिळात राहत असताना तो क्राउलिंग करायला लागला म्हणजे सरपटायला लागला आणि सरपटायला लागलेल्या कारणामुळेच त्याचे लेग्स हे एक्सटेंट झाले असावेत नष्ट झाले असावेत. त्यानंतर नेक्स्ट पाहूया, From this example, Lamarck explains that all these examples are types of acquired character and are transferred from one to another generation. तर ह्या एक्झाम्पल्स वरून लामार्कचं असं म्हणणं आहे की हे जे काही एक्झाम्पल्सचे टाइप्स आहेत तर हे अक्वायर्ड कॅरेक्टर्स आहेत, त्यांनी मिळवलेले कॅरेक्टर्स आहेत. तर हे जे काही कॅरेक्टर्स आहेत ते एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर केले जातात. जे काही कॅरेक्टर्स आपल्या स्वतःच्या बॉडीमध्ये ऑलरेडी असतात त्याला आपण नॅचरल कॅरेक्टर्स म्हणतो. म्हणजे काय, तर श्वास घेणे असेल, त्याचप्रमाणे सर्क्युलेशन असेल किंवा स्निझिंग असेल कफिंग असेल, हे जे काही कॅरेक्टर आहेत ते नॅचरल कॅरेक्टर आहेत. तर रायटिंग असेल, रिडिंग असेल, बायसिकल चालवणं असेल, हे जे काही कॅरेक्टर आहेत ते मात्र अक्वायर्ड कॅरेक्टर आहेत. तर हे जे काही अक्वायर्ड कॅरेक्टर आहेत ते वन जनरेशन टू अनदर जनरेशन हे ट्रान्समिट होतात. इथे मात्र लामार्क चुकतो, कारण अक्वायर्ड कॅरेक्टर हे आपल्या पुरते मर्यादित असतात आणि ते एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होत नाहीत. डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज ऑन देअर डिजनरेशन ड्यू टू नो यूज ऍट ऑल वॉज वाइडली ऍक्सेप्टेड, बट ट्रान्सफर ऑफ दोज कॅरेक्टर फ्रॉम जनरेशन टू जनरेशन वॉज रिजेक्टेड. तर पहा, ऑर्गनची डेव्हलपमेंट ही एका विशिष्ट ऍक्टिव्हिटीमुळे होते किंवा त्या एखाद्या ऑर्गनचं डिजनरेशन ही एका विशिष्ट
ऍक्टिव्हिटी मुळे होतं किंवा प्राण्यांच्या लेझीनेस मुळे होतं हे मान्य करण्यात आलं, पण ते अक्वायर्ड कॅरेक्टर हे एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये जातात हे मात्र मान्य केलेलं नाही. इथे आपण एक एक्झाम्पल पाहूया. म्हणजे काय, जर तुमच्या वडिलांना गाडी चालवता येत असेल, ओके, तर ते अक्वायर्ड कॅरेक्टर आहे, तर ते गाडी चालवता येणं हे कॅरेक्टर तुमच्यामध्ये ट्रान्सफर होईल का? तर मुळात नाही. त्यामुळे ही लामार्कची थेअरी सुद्धा फेल ठरली. तर इथे आपण फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहिलं डार्विनची थेअरी, डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, ओके. त्यानंतर आपण समजून घेतलं व्हॉट इज मीन बाय लामार्किझम. आणि आता आपण शेवटचा एक छोटासा पॉइंट पाहूया, तो म्हणजे काय, स्पेशिएशन. तर हा स्पेशिएशन म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इज द इफेक्ट ऑफ इव्होल्युशन इज कॉल्ड स्पेशिएशन. तर इव्होल्युशनचा परिणाम म्हणून काय, वेगवेगळ्या प्रकारच्या प्राणी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती निर्माण होणं म्हणजेच काय स्पेशिएशन. स्पेसिस इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. स्पेसिस म्हणजे असा ऑर्गॅनिझम्सचा एखादा ग्रुप ज्या ग्रुपमध्ये, ज्या ग्रुपमुळे फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स म्हणजे जे रिप्रोडक्शन करणारे ॲनिमल्स असतात त्यांना फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स म्हटलं जातं. तर या फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स द्वारे नॅचरल रिप्रोडक्शन करून नवीन स्पेसिस तयार केल्या जातात. इच स्पेसिस ग्रो इन स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशन्स. आणि त्या स्पेसिस काय होतात, स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशन्स मध्ये वाढत असतात. तर इथे आपण एक्झाम्पल म्हणून पाहूया स्नो पांडा. तर हा जो काही स्नो लेपर्ड आहे, स्नो लेपर्ड आहे, तो लेपर्ड हा बर्फाळ प्रदेशामध्ये किंवा उंच उंच अशा डोंगराळ भागामध्ये ज्या ठिकाणी बर्फ पडतो अशा ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. तर हे आहे स्पेसिएशन. तर फ्रेंड्स, आजच्या सेशन मध्ये आपण डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन समजून घेतली, त्याचबरोबर आपण लामार्किझम म्हणजे काय हे देखील समजून घेतलं, अँड द लास्ट पॉइंट दॅट इज स्पेसिएशन हे देखील व्यवस्थितपणे समजून घेतलं. तर आपण इथे आता थांबूया, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट सेशन पाहता येईल, ठीक आहे. तर तुम्हाला या सेशन बाबत काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्की कॉमेंट करून कळवा. तुमचे जे काही कॉमेंट्स असतील त्या कॉमेंट्सचे उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जाईल. तर व्यवस्थितपणे अभ्यास करा, काळजी घ्या. बाय बाय.